स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा फेमस डायलॉग आजही मारला जातोय लोमकाळून बागात जमणार नाही कारण ही तसंच होतं आमदार भारत भालके यांच्या समोर विरोधकांची कधीच डाळ शिजली नाही ते विरोधकांचा शलक्या शब्दात समाचार घ्यायचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर आता मात्र तशी परिस्थिती नाही अभिजित पाटील यांच्या विरोधात लोमकाळून बागात जमणार नाही अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत मात्र अभिजित पाटील यांनी त्यांच्या कृतीतून उत्तर दिले आहे गेल्या हंगामात आठ ते दहा मेट्रिक टन ऊसाची नोंद असताना तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून विठ्ठल कारखाना बंद केला मात्र अभिजित पाटलांनी बारा वर्ष बंद असलेला सांगोला कारखाना पस्तीस दिवसात सुरू करून बिगर नोंदीचा तीन लाख दहा हजारपेक्षा जास्त ऊसाचे गाळप केले आहे विठ्ठल कारखाना क्षमतेनुसार चालवला असता तर दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळला असता मात्र केवळ तीन लाख ऊसाचे गाळप केले तर अभिजित पाटलांनी बारा वर्ष बंद असलेला कारखाना सुरू करून तीन लाखापेक्षा जास्त ऊसाचे गाळप केले आहे हे अधोरेखितच के केले पाहिजे विठ्ठल कारखाना बंद असल्याने सांगोला कारखान्याने गाळप केलेल्या तीन लाख दहा हजार मेट्रिक टन नापैकी ऐंशी टक्के ऊस हा विठ्ठलच्या सभासदांचा आहे विठ्ठलच्या सभासदांचा ऊस गाळप करण्याला अभिजित पाटील यांनी प्राधान्य दिले होते बहुतांश सभासद हे आता अभिजित पाटलांच्या संपर्कात आहेत